मालवण तालुक्यात कासे इथं मृत माकड आढळून आल्यानंतर वन विभाग आणि आरोग्य विभाग सतर्क झालाय. जिल्ह्यात काही भागात फैलावलेल्या माकड तापाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारीची उपाययोजना राबवण्यात येते आहे. मालवण काळसे सुतारवाडी इथं मृत माकड आढळून आल्यानंतर वन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. काळसे येथील रमेश मयेकर यांच्या घरामागच्या शेतामध्ये जाण्याच्या वाटेवर मृत माकड आढळून आलं. हे मृत माकड सडलेल्या स्थितीत होतं. हे माकड पाहताच मयेकर यांनी त्वरित वनविभागाला याची माहिती दिली. मालवण येथील वनपाल विश्वास मसूरकर आणि वनमजूर अनिल परब हे तातडीनं काळसे इथं मृत माकडाची पाहणी करण्यासाठी गेले असता ते कुजलेल्या स्थितीत आढळून आलं. मृत माकडाच्या तोंडाला आणि डोक्याला मार लागल्याचं दिसून आलं. माकड मृत होऊन 2 ते 3 दिवस झाले असण्याची शक्यता वनपाल विश्वास मसूरकर यांनी व्यक्त केली. वनपाल विश्वास मसूरकर यांनी घटनेचा पंचनामा केला. वनमजूर अनिल परब आणि स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेत मृत माकडाचं दहन केलं. काही दिवसांपूर्वी या भागात एका माकडाचा अचानक मृत्यू झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती. जिल्ह्यात दोडामार्ग आणि बांदा इथं माकड तापाची साथ फैलावल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभाग आणि आरोग्य विभाग यांनी सतर्कता बाळगली आहे. आपा मालणकर, कोकण नाव, मालवण.